साध्या सोप्या गोष्टींना अवघड करणं हे खरं मोठं कर्तृत्व महामूर्खाचं. अवघड गोष्टींना सोपं करणं हे साधं सोपं काम असतं, जो कुणाकडूनच कधीच काही शिकत नाही, स्वतःच्या अनुभवातून अथवा दुसऱ्या कुणाच्या अनुभवातून. कुणाकडूनच कधीच काही शिकत नाही तो एकतर प्रतिपरमेश्वर, सर्वेश्वर, सर्वज्ञ परमेश्वर तरी, किंवा अत्यंत मूढ असा, महाअज्ञानी असा, महामूर्ख तरी. स्वतःच्या अज्ञानाविषयी सुद्धा जाणीव नसलेला असा अज्ञानी, महामूर्ख. यातील कुठल्या वर्गवारीमध्ये आपण मोडतो हे जाणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण. आणि आत्मपरीक्षण हे तर सुज्ञाचं काम, शहाण्याच्या आवाक्यातील गोष्ट. मूर्खाच्या, अज्ञानी माणसाच्या आवाक्यातील नसलेली अशी ही गोष्ट आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण आत्मशांतीचा एकमेव मार्ग. कुठलीच गोष्ट मनाशी येत नाही, काहीच मनाप्रमाणे घडत नाही. आपण करत असलेल्या कुठल्याच कामाचं आपणाला जे काही प्राप्त होतं, त्यातून जे काही निष्पन्न होतं, ते आपणाला आपल्या मनासारखं पटत नाही, आपणाला न पटण्यासारखंच सर्व काही होतं. आणि आपल्या कृतीप्रमाणे आपल्या वाट्याला काहीच आलं नाही असं आपणाला सतत वाटत राहतं, आणि त्यामुळं मनशांती हरवलेली असते, मनस्वास्थ्य पूर्णपणे ढळलेलं असतं. असाच काहीसा अनुभव आपला आहे का? आणि असंच जर आपल्याही बाबतीत घडत असेल तर थोडंसं थांबून विचार करावा, आत्मपरीक्षण करावं. आत्मपरीक्षण केल्यानंतर आपणाला आत्मशांतीचा मार्ग सापडू शकेल. हा अनुभव आपल्या मनासारखं काहीच घडत नाही, आपल्या कृतीप्रमाणे आपल्या वाट्याला काहीच आलं नाही, हा अनुभव केवळ आपलाच आहे की सर्वांचाच आहे? हा अनुभव बहुतांशी सर्वांचाच असतो, बहुतेक सर्वच लोकांचा हा अनुभव असतो. कुणाच्याच मनाप्रमाणे काही घडलेलं नसतं. प्रत्येकाला आपली कुवत खूप मोठी आहे, आणि त्याप्रमाणे त्यांच्या वाट्याला, आपल्या वाट्याला, कुणाच्याच वाट्याला काही आलेलं नाही असाच प्रत्येकाचा समज असतो. खरं तर आपली कुवत खूप मोठी असते असं आपण समजतो. स्वराज्य स्थापना करणं, चक्रवर्ती अशोकासारखं साम्राज्य स्थापन करणं, गौतम बुद्धासारखी धर्मस्थापना करणं, हे सगळं आपण करू शकलो असतो असं आपणाला वाटत असतं. हे आपल्या कुवतीमध्ये होतं, पण आपली कुवत कोणी ओळखलीच नाही, आणि आपल्या कुवतीची खरी पारख कुणाला झालीच नाही, आपल्या कुवतीप्रमाणे काहीच घडलं नाही असं आपणाला सतत वाटत असतं. ऑस्कर नामांकन आपणाला मिळालं नाही, नोबेल पारितोषिक आपल्या वाट्याला आलं नाही असंही आपणाला वाटण्याची शक्यता असते. आपल्या कृतीप्रमाणे काहीच घडलं नाही असंही आपली एक लाडकी समजूत असते. असं जर आपणाला वाटत असेल तर थोडं थांबून आत्मपरीक्षण करावं. खरं तर आपणाला जे काही मिळतं ते आपल्या कृतीप्रमाणेच, आपणच आपली कुवत ओळखण्यात अतिरंजित अतिशयोक्ती केलेली असते. आपण कुठंतरी चुकतो, आपल्यात काहीतरी कमी आहे हे आपण मान्य करत नाही, आपणाला ते ओळखता येत नाही, आणि जरी आपणाला समजलं तरी ते आपण स्वीकारत नाही. ते जर स्वीकारलं, आत्मपरीक्षण करून जर ते स्वीकारलं, तर आपणाला आपल्या कृतीप्रमाणेच सर्व काही मिळालेलं आहे असा वाटत असं समजून येईल. आपण दुसऱ्याचं मोठेपण फक्त बघतो, पण त्या पाठीमागचे त्याचे कष्ट आणि त्याचा आवाका, त्याची कुवत हे आपल्या लक्षात येत नाही, आणि आपली तुलना आपण फक्त मोठेपणाच्या जो खूप मोठा त्याचा आवाका असतो त्याच्याशी करत राहतो. त्याचं मोठेपण कशात लपलेलं आहे हे आपणाला समजत नाही. हे जर आपण आपल्या आत्मपरीक्षणानं समजून घेतलं तर आपणाला आत्मशांतीचा मार्ग सापडेल, आणि तो आत्मशांतीचा, मनशांतीचा एकमेव असलेला मार्ग आहे. धन्यवाद.